आता बातमी आहे सुनंदा पुष्कर संदर्भात. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी आता नवा ट्विस्ट आला आहे. तिच्या मृत्यूवेळी सापडलेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीचा छडा पोलीस लावू शकलेले नाहीत. झी मीडियाच्या हाती काही या प्रकरणी महत्त्वाची कागदपत्र लागलेली आहेत. पाहूया हा खळबळजनक रिपोर्ट. ती गेली, त्याला आता 4 वर्षे झाली, पण अजूनही तिच्या मृत्यूचं गूढ उलगडलेलं नाही. सुनंदा पुष्कर, भारतातली हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्री. सुनंदानं आत्महत्या केली, विषबाधेमुळे तिचा मृत्यू झाला की तिचा खून झाला ह्या प्रश्नांचं ठोस उत्तर अजून मिळालेलंच नाही. आता या गूढ कथेत नवा ट्विस्ट आलाय. सुनंदाच्या मृत्यू प्रकरणी नवी खळबळजनक माहिती झी मीडियाच्या हाती लागलीय. सुनंदाचा मृत्यू झाला त्यावेळी तिच्या रूम मधले फिंगरप्रिंट्स अर्थात बोटांचे ठसे पोलीस ओळखूच शकलेले नाहीत. दिल्ली पोलिसांचा हा रिपोर्ट झी मीडियाच्या हाती लागलाय. त्यामधून हे सगळं समोर आलंय. 17 जानेवारी 2014 सुनंदाचा दिल्लीतल्या हॉटेल लीला पॅलेस मधल्या रूम नंबर 345 मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी हॉटेलच्या रूममध्ये सुनंदाच्या पलंगावर झोपली होती. त्या पलंगाला लागून असलेल्या लॅम्पटेबलवर बोटांचे ठसे आढळले होते. तसंच सुनंदाच्या डोक्याशी बोटांचे ठसे सापडले होते. फुटलेल्या एका ग्लासवरही काही बोटांचे ठसे होते. ही सगळी सॅम्पल्स पोलिसांनी गोळा केली आणि दिल्ली पोलिसांच्या फिंगरप्रिंट ब्युरोकडे ठसे पाठवण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या रेकॉर्डमधल्या कुठल्या आरोपीशी हे ठसे मिळतायत का ह्याची तपासणीही केली गेली, पण तसं कुणीच सापडलं नाही. फॉरेन्सिकनं तसा रिपोर्ट दिलाय. म्हणजे सुनंदाच्या मृत्यूआधी काही क्षण तिच्या रूममध्ये कोण होतं, ते ठसे कुणाचे होते ह्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. याआधी सुनंदाच्या मृत्यूवरून बरेच संशय व्यक्त करण्यात आले. संशय नंबर 1, दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टनुसार सुनंदाचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. त्यासाठी ऑटोप्सीच्या अहवालाचा आधार देण्यात आला, पण ज्या गोळ्यांच्या अतिसेवनानं तिचा मृत्यू झाला त्या गोळ्या तिनं स्वतःहून घेतल्या की तिला कोणी जबरदस्तीनं दिल्या ह्याचा उलगडा झालेला नाही. संशय नंबर 2, सुनंदाच्या मृत्यूनंतर दिल्लीचे उपजिल्हाधिकारी आलोक शर्मा घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार सुनंदाची आत्महत्या नव्हती. तशा दृष्टीनं तपास करण्याचे आदेशही शर्मांनी पोलिसांना दिले होते. संशय नंबर 3, मृत्यूवेळी सुनंदाच्या शरीरावर 15 जखमा आढळल्या. त्यापैकी एक जखम इंजेक्शनची होती, त्यामुळे सुनंदाला विष तोंडावाटे देण्यात आलं की इंजेक्शनच्या माध्यमातून ह्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. संशय नंबर 4, सुनंदा पुष्करच्या मृत्यू प्रकरणी रिपोर्ट देताना गुलाम नवी आझाद यांचा दबाव होता असा आरोप एम्समधल्या फॉरेन्सिकचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी केला होता. संशय नंबर 5, मृत्यूवेळी सुनंदा पुष्करच्या शरीरावर दातांच्या आणि जबरदस्ती केल्याच्या काही खुणाही आढळल्या होत्या. संशय नंबर 6, सुनंदाच्या मृत्यूआधी तिचे पती शशी थरूर यांचं पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार हिच्याशी अफेअर असल्याचं बोललं जात होतं, त्यामुळे सुनंदा तणावात होती. तसं तिनं तिची मैत्रीण आणि पत्रकार नलिनी सिंग हिलाही सांगितलं होतं. ह्या आणि अशा अनेक कारणांमुळे सुनंदाचा मृत्यू हा खून होता का याबद्दल संशय वाढलाय. आता फिंगरप्रिंटच्या निमित्तानं पुन्हा नवा संशय समोर आलाय. अखेर सुनंदाच्या मृत्यूचा छडा लागणार की नो वन किल्ड सुनंदा ह्यावरच ह्या हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा द एंड होणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.